है माता दी। माँ भगवती जागरण मंच आरमोरी द्वारा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अखंड देवीचं चालीसा पठन या ठिकाणी दुर्गा मंदिराच्या प्रांगणामध्ये सुरू आहे। पहाटेपासून अखंड चालू असलेल्या या दुर्गा चालीसा पठणाला आरमोरी नगरीतील भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। ही एक आरमोरीच्या इतिहासामध्ये वैभवशाली परंपरा टिकवण्याचं एक सुंदर काम या निमित्ताने होतो आहे। मित्र हो, दरवर्षी या ठिकाणी पंचक्रोशीतील हजारो लोक दुर्गा देवीच्या दर्शनासाठी रांगा लागताना लागलेले आपण पाहिलेले आहेत, पण यावर्षी कोविड-19 मुळे सगळं यावर बंधनं आलेले आहेत। पण खऱ्या अर्थानं आध्यात्मिक मूल्यांची रुजवण करण्याचं काम माँ भगवती जागरण मंच आरमोरीद्वारा दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरू आहे। ही निश्चितच स्तुत्य बाब आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध घरातील पुरुष मंडळी आणि महिला मंडळी आवर्जून या दुर्गा चालीसा पठणमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। लहान मुलांपासून तर मोठ्या वृद्धांपर्यंत सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतं। निश्चितच ही बाब आपल्या आरमोरीकरांसाठी घोषणावह आहे असं म्हणायला हरकत नाही। या निमित्तानं आपण सर्वजण एक आहोत, नव्हे तर यासोबतच लहान मुलांवर सुसंस्कार करण्याचंही काम या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतं। दिवसभर या ठिकाणी दुर्गा चालीसाचं पठण सुरू आहे। आपणासुद्धा यात सहभागी होण्याची संधी माँ भगवती जागरण विना मंचद्वारे आपल्याला मिळू शकते। आपण जरूर याचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हीच सदिच्छा। थँक्यू व्हेरी मच। बोलो जय माता दी, बोलो जय जय। जय माता दी। आम्ही दरवर्षीप्रमाणे गेले 20 ते 25 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। दुर्गा चालीसाचा 5 ते 4 ते 6 असं कार्यक्रम आमचं राहायचं, पण यावर्षी कोरोनाच्या या संक्रमणाच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं की जास्त आम्ही अखंड चालीसा पाठ करायचं आणि आमचं अविरतपणे हा अखंड चालीसा पाठ चालू आहे। आणि आम्हाला असं वाटत होतं सुरुवातीला की आम्हाला प्रतिसाद मिळेल की नाही, कारण अखंड ठेवणे म्हणजे खूप अशी संख्येमध्ये आम्हाला आवश्यक होते आणि आत्तापर्यंत आमच्याकडे इतके आमचे साधक परिवार काही नव्हता, तेव्हा आम्हाला प्रतिसाद खूप मिळाला आणि खूपच छान असा कार्यक्रम आमचा चालू आहे। जय माता दी, जय माता दी। आरमोरीत हा नवरात्राचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात चांगला व्यवस्थित साजरा केला जातो आहे। हा उत्सव म्हणजे आरमोरीकरांसाठी एक संधी आहे, ज्यात सगळेजण सकाळी लवकर उठून देवीची आराधना आरती करायला फार सकाळीच उठून येतात। आणि मी तर यावर्षी जे नवरात्राचं पाठ होत आहे, दुर्गा चालीसाचा पाठ होत आहे, त्या पाठामध्ये इन्वॉल्व होत आहे, मला एवढा आनंद येत आहे। यापूर्वी मी कधी आलेले नाही, पण हा माझा पहिलाच वर्ष आहे आणि येऊन मला इतकं म्हणजे इतका नवीन अनुभव आलेले आहे। या अनुभवाची जी आठवण आहे माझ्यासाठी नेहमी कायमचीच राहील माझ्या मनात। महाराणी तुम्ही